दसरा मेळावा शिवतीर्थवर घेण्याकरता ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही असा निर्णय महापालिकेने घेतलाय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता विधितज्ञांशी सल्लामसलत करून पालिकेने दोन्ही गटांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचं पत्र पाठवण्यात आलंय. दसरा मेळाव्याला परवानगी देता येईल का यासंदर्भात बीएमसीने मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता, मात्र मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचं कारण दिल्यामुळे दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं मुंबई महापालिकेकडून पत्रात सांगण्यात आलंय. महापालिकेनं दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला परवानगी नाकारलेली आहे. महापालिकेनं पत्रात काय म्हटलंय त्यावर नजर टाकूया. दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले होते. कोणत्याही एका अर्जदाराला दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगानं दसरा मेळावा साजरा करण्याकरता प्राप्त झालेला अर्ज मुंबई पोलिसांकडून नामंजूर करण्यात येत आहे. पुढची बातमी, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही याचा निकाल लांबणीवर पडलाय. हायकोर्टात आज या संदर्भातली याचिकेवर सुनावणी होती, मात्र त्यापूर्वीच मुंबई महापालिकेनं दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांना परवानगी नाकारली. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या याचिकेविरुद्ध हायकोर्टात हस्तक्षेप याचिका करण्यात आली, त्यामुळे हायकोर्टानं ही सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकललेली आहे. सुधारित याचिकेची प्रत प्रतिवादींना द्यावी असे निर्देश देत खंडपीठाने उद्या दुपारी सुनावणी ठेवली आहे. ना अजून दसरा मेळाव्याला वेळ आहे, 5 तारखेला दसरा मेळावा आहे. अजून नंतर ते 5 हे 7-8 दिवस शिल्लक आहे, तोपर्यंत कोर्टाचा निर्णय नक्की येईल. आणि आम्हाला खात्री आहे जी परंपरा आम्ही आतापर्यंत चालवत आणलेली आहे ती कोर्टाला देखील माहीत आहे, ते आम्हाला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. दसरा मेळावा सुनावणी उद्या ढकललेली आहे, पुन्हा तारीख पे तारीख चाललंय का? नाही, तारीख पे तारीख नाहीये, कोर्ट आहे. कारण मागच्या 2-3 वेळेला पण आम्ही कोर्टातनाच निर्णय आणले होते आणि कोर्टानीच आम्हाला परवानगी दिली होती, त्या अनुषंगाने कोर्ट परवानगी देईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. आता उद्या त्यांचा बांद्रामध्ये आहे, उद्या बांद्रात बीके मातोश्री देखील आहे. मग आम्ही उद्या असं म्हणायचं का की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा ही सगळी कारणं आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की योग्य तो युक्तिवाद उद्या कोर्टात होईल आणि कोर्ट निर्णय देईल. कोणाच्याही परवानगीवर अजून कुठलाच विचार केलेला नाही, त्यांना मिळाला आहे त्यांनी बीकेसीमध्ये घ्यावा. आम्ही दसऱ्यासाठी शिवाजी पार्क मैदान मागितलेलं आहे आणि ते आम्हाला मिळेल असा आमचा विश्वास आहे.